विरोधी पक्षनेते माननीय अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 2024-25 चा जो अर्थसंकल्प 27 तारखेला मांडला त्यासाठी त्यावर विशेषतः मी बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अजितदादा यांना शासनाचा प्रशासनाचा खरं तर प्रचंड असा अनुभव आहे. गेली मला वाटतं की 5 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहे, पण त्यांनी मांडलेल्या अनेक अर्थसंकल्पामध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास काही मागच्या 27 तारखेला मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मला दिसला नाही. कदाचित त्यावर मला नागपूरकरांची छाप अधिक दिसली. जो कॉन्फिडन्स दादांचा होता तो जरा मला काही त्यावेळेस दिसला नाही. ज्या कॉन्फिडन्सने दादा अर्थसंकल्प मांडायचे, आणि म्हणूनच मला कदाचित होऊ शकतं की ते नव्याने त्या बाजूनं सत्तेत गेल्या त्यामुळे थोडासा कदाचित महाराष्ट्राला पटणार नाही, पण त्यांना त्या अर्थसंकल्पामध्ये